राज्यभरातील पोलीस पाटलांचं वेतन गेल्या 4 महिन्यांपासून थकित आहे। ऐन सणासुदीच्या तोंडावर वेतन मिळालं नसल्यामुळे पोलीस पाटील नाराज आहेत। शासनाने थकित वेतन ताबडतोब द्यावा अशी मागणी पोलीस पाटलांनी केली आहे। शासन प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून राज्यभरात पोलीस पाटील काम करतात। त्यांना अगदी तुटपुंजा वेतनावर काम करावं लागतं। हे वेतन देखील गेल्या 4 महिन्यांपासून पोलीस पाटलांना मिळालेलं नाही। एकट्या पन्हाळा तालुक्यात 90 पोलीस पाटील असून सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेतन ताबडतोब द्यावं अशी मागणी पोलीस पाटील संघटनेनं केली आहे। प्रशासनासोबत कार्य करत असताना अगदी दिवसरात्र ज्या काही विविध भूमिका पोलीस पाटील म्हणून ज्या पार पाडाव्या लागतात हे सर्व पोलीस पाटील पाडत आहेत, परंतु आज गेले 4 महिने झाले सर्व पोलीस पाटलांचं मानधन जे आहे ते थकित आहे। तरी आता दसरा सण झालेला आहे, दिवाळी तोंडावरती आलेली आहे, तरी शासनाने पोलीस पाटलांचं हे जे थकित मानधन आहे हे कृपया लवकरात लवकर अदा करून सर्व पोलीस पाटलांना आनंदाची गोड बातमी द्यावी आणि दिवाळी या ठिकाणी गोड व्हावी ही अपेक्षा सर्व पोलीस पाटलांच्या वतीनं, पन्हाळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं, कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्या या माध्यमातून व्यक्त करत आहे।